सहा चेंडू बत्तीस दावा सहाच्या सहा चेंडू ना बाहेर सीमारेच्या बाहेर फेकून द्यावं लागेल अन्यथा हो ह्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणे कठीण जाणार आहे ते म्हणजे ठाकूरपाड्या या संघाला भूषण सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करेल ओम त्या बाहाते अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय लेफ्ट ओवर द विकेट मारा करतोय टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना आपण चेंडूला पाहिलं आणि चेंडू सरळ लक्षरक्षकाच्या हातामध्ये जाऊन शिरावलं धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे अठरा आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हटलं तर वागू ठरणार नाही यावेळेस मोठा फटका चेंडू हवे त्या चेंडू काली क्षेत्ररक्षक फलंदाज जेलबाद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण गरज तर त्याचीच आहे फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबादच्या स्वरूपात बाद, बाद होऊन तंबूच्या आश्र्याला जातोय नवीन फलंदाज जा येतोय अतोल चार चेंडू जिंकण्यासाठी चा बत्तीस धावांची गरज कुठेतरी सामना आपल्याकडे खेचलेला आहे तो म्हणजे एम टी ची भिवंडी या संघाने पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा फुटबॉल दिसून येत नाही चेंडू यश प्रेक्षकाच्या जा हातामध्ये जाऊन स्थिरावतोय निर्धाव चेंडू धाव संख्या सिर आहे ती म्हणजे अठरा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव प्राप्त केलेलं एम टी सी भिवंडी या संघाने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि नक्कीच तलवारी खाली टाकलेल्या आहेत त्या म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा या संघाने कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय लढत देताना पाहत नाही येत फुलटॉस लोवर फुलटॉस चेंडू होता चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या षटकाचा या इनिंगचा या पारीचा आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू घेऊन ये येतोय भूषण आणि भूषण याच्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत एकही दाव दिलेला नाही आणि एक गडी बाद करण्यात यश आलेलं आहे पाहूया शेवटचा चेंडू भूषण पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही विकेट मेडन षटक हाताळले गेलेले आहे ते म्हणजे भूषण याने आणि या षटकामध्ये एकही धाव न देता आपल्या संघाला विजय प्राप्त